जिम्मेदारी संभाली है राकेश ने। राकेश सज्ज होते हुए अपने बॉलिंग ट्रैक पर, पावर प्ले में देख सकते हैं किस तरीके से फील्डिंग को सेट किया गया है। अंपायर का इशारा आता हुआ, लेट्स प्ले स्टार्ट द मैच। एक खिलाड़ी डीप मिड विकेट क्षेत्र में, एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी डीप मिड विकेट क्षेत्र में। सामना करने के लिए सज्जे होते हुए रोहित, रोहित के लिए पहली गेंद, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी। टप्पा खाने के बाद गेंद जरूर काटा बदलती हुई, बल्लेबाज रोहित गेंद को रीड नहीं कर पाए और गेंद रही डॉट के रूप में। पहली गेंद में ही यहां पर स्विंग कराते हुए नजर आए गेंदबाज राकेश। डॉट डिलीवरी के साथ इस वक्त गेंदबाजी की शुरुआत हुई है। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और गेंद के नीचे खिलाड़ी थे मुन्ना। एक बेहतरीन कैच विकेट का हुआ है पतंग, पहली सफलता गेंदबाज राकेश को मिलती हुई लगता हुआ बंदर पकाड़ी को ये बड़ा झटका। ओपनर बैटर के रूप में रोहित आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। एक बड़े सितारे के रूप में जिसकी पहचान है, जिसने प्रोफेशनल क्रिकेट में अपने नाम की छाप छोड़ी, जिसने एक गांव एक संघ के क्रिकेट में शानदार प्रदर्शन किया। गली क्रिकेट कहिए, मोहल्ला क्रिकेट कहिए, एक गांव क्रिकेट कहिए, हर क्रिकेट फॉर्मेट में ये खिलाड़ी ग्लेन वेथी के नाम की छाप है जरूर। वही खिलाड़ी इस वक्त अपने गाँव का नाम रोशन करने के लिए, अपने गाँव की ओर से परफॉर्मेंस करने के लिए वन डाउन बैटर के रूप में उतरे है ग्लेन वेथी। सामना करेंगे राकेश की अगली गेंद का, लंबे चौड़े कद के गेंदबाज हैं। इस बार कट किया है पॉइंट रीजन में, थोड़ी सी मिसफील्डिंग, एक रन तेजी के साथ पूरा किया है, दूसरे रन के लिए निकले हैं, दो रन कंप्लीट, तीसरा रन लेना चाहते हैं, नजदीकी मामला हो सकता था। और बिल्कुल महेंद्र सिंह धोनी स्टाइल में यहाँ पर उबैद खान कुछ करना चाह रहे थे लेकिन कर नहीं पाए। चलिए एक्स्ट्रा रन के रूप में एक रन और मिलता हुआ, तीन रन का हुआ है फायदा और इस तीन रन के साथ बंदर पकाड़ी टीम का अकाउंट ओपन होता हुआ, टीम का श्री गणेशा होता हुआ और इस तीन रन के साथ ग्लेन ने भी अपना खाता जरूर खोला है। पावर प्ले का बंधन जारी है, अभी भी शानदार गेंदबाजी का प्रदर्शन राकेश के माध्यम से देखने मिला। बैकफुट पर जाकर कट किया था इससे पहले वाली गेंद पर, इसी बीच अगली गेंद बड़ा हिट लगाना चाह रहे थे, खेला है डीप लॉन्ग ऑन क्षेत्र में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद गई है सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत दर्जेदार चार 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 रन। स्कोर जा पहुंचा है सात रनों पर, स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ सात रन। एक विकेट के नुकसान के बाद ग्लेन और उनका साथ देते हुए विवेक, ग्लेन ने नो डाउट तीन रन के साथ अपना खाता खोला लेकिन विवेक की मैं यहां पर प्रशंसा करूंगा। जर्सी नंबर 18 इन्होंने चौका जड़कर ही अपना अकाउंट जरूर ओपन किया है। अगली गेंद, इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे और ये बेहतरीन कैच विकेट का हुआ है पतंग, लगता हुआ इस वक्त विवेक के रूप में एक और बड़ा वाला छक्का।
बड़ा हिट लगाने की लालच में अपना विकेट जाया कर कर विवेक पवेलियन की राह लौट चुके हैं और बहुत ही बढ़िया कैच यश ने पकड़ा है, विकेट का हुआ है पतंग। नेक्स्ट बॉल इस बार पॉइंट रीजन पे खेला गया स्ट्रोक, पॉइंट पर राहुल जाधव मौजूद थे। सिंगल रन, एक रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। ओवर की हुई है समाप्ति, पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 8 रन 2 विकेटों के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम बंदर पकाड़ी का। बिल्कुल कमेटी से कुछ वार्तालाप की है ग्लेन ने। चलिए इस ओवर के लिए जो समय सीमा रखी गई थी वो थी लगभग 5 मिनट, हर ओवर के लिए 5 मिनट रखा गया है, लेकिन यहाँ पर एक्स्ट्रा टाइम बैटर्स आपकी वजह से वेस्ट हुआ है, इसलिए अब अगली मैच जब आपकी फील्डिंग होगी उस वक्त 18 मिनट में आपको अपनी ओवर की समाप्ति करनी है, ये चीज ध्यान में रखिएगा। आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही इस वक्त जरूर जरूर डॉट के रूप में। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। गेंदबाजी की कमान पर आए हैं यश,
जाधव। यश के हाथों में गेंद थमाई गई है, नो डाउट एक्सपीरियंस से भरपूर गेंदबाज हैं यश। यश की ये गेंद फुल एंड गेंद थी, बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट किया है। गेंद आती हुई इस वक्त डीप का कॉर्नर रीजन में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, लेकिन बैकअप की अगर बात करें तो बहुत ही सुंदर बैकअप। थ्रो थोड़ा सा वाइट था, लेकिन चलिए एक रन यहां पर मिलेगा, एक रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल के साथ स्कोरबोर्ड में भी बदलाव, स्कोर जा पहुंचा है 8 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 8 रन, दूसरे ओवर का खेल इस वक्त जारी है। पहली ओवर राकेश, चलिए हमारे साथी स्कोरर थोड़े सा चूक करते हुए और ये संदेश हम तक के पहुंचाते हुए कि स्कोर न हुआ है, बड़ा हिट लगाना चाह रहे थे। सीधे बल्ले से खेला, बैट का फेस ओपन किया, गेंद गई है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ 4 रन के लिए। नेक्स्ट बॉल उसी क्षेत्र में, एक्स्ट्रा कवर को टारगेट बनाया है, एक और खूबसूरत स्ट्रोक ग्लेन के बल्ले से आता हुआ, ये 4 रन। क्या बात है, पावरफुल पंच, ग्लेन की यही तो पहचान है, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक्स जड़ने में माहिर है ये खिलाड़ी। इस वक्त देखिए फील्डिंग में थोड़ा सा इम्प्रूवमेंट किया गया है, बदलाव किया गया है, डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी को तैनात किया गया है। एक्स्ट्रा कवर जोन अभी भी ही इस वक्त खाली रखा है और बिल्कुल ग्लेन जैसे होनहार टैलेंटेड बल्लेबाज इस वक्त पूरी तरीके से लय में नजर आते हुए। इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, सिंगल रन के लिए निकले हैं, एक रन कंप्लीट किया, दूसरे रन का कॉल है और रनिंग बिटवीन द विकेट, काबिले तारीफ, शानदार जानदार धमाकेदार रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात है, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। कौन कहेगा कि ये 40+ के खिलाड़ी हैं, ग्लेन वैथी, आज भी ही यंगस्टर इनके सामने पानी भरते हुए नजर आएंगे, इस तरीके के खिलाड़ी है ग्लेन। काफी सारे रिकॉर्ड्स है ग्लेन के, इतिहास के पन्नों में इन्होंने सुनहरे अक्षरों में अपना नाम लिखाया है। देखिए बैकफुट पंच किया था, सिंगल रन के लिए निकले हैं और देखिए मौका मिलते ही साथ, ऐसा लग रहा है कि हम इस वक्त डिस्कवरी चैनल देख रहे हैं, जिस तरीके से जंगल में हिरन दौड़ती है ना, उस तरीके से ग्लेन वैथी विकेटों के बीच में दौड़ते हुए नजर आ रहे हैं। लोकप्रिय कलर जिसके लिए हर कोई मर मिटता है, हमारा सबका फेवरेट भगवा,
ये भगवा कलर की शॉल और साथ ही साथ ये एक खूबसूरत सा मोमेंटो देकर इस वक्त स्वागत और सत्कार राहुल पाटिल साहब का जरूर किया जा रहा है माने श्री मयूर दादा के शुभ हाथों से। चलिए मैच की तरफ आपको लिए चलते हैं। स्वागत और सत्कार ये हमारे हिंदुस्तान की परंपरा है, उस परंपरा को बखूबी इस प्रतियोगिता के माध्यम से हम पूरा करते हुए अब ले चलते हैं जहां पर बिग फाइट मैच चालू है। एक तरफ है बंदर पकाड़ी टीम तो दूसरी तरफ रॉयल स्टनर मीरा रोड। दोनों ही टीमों के पास सितारों की कमी नहीं। इस बार ये अच्छी गेंद थी, फुल एंड डिलीवरी थी, बल्ले की जड़ से स्टोक को कन्वर्ट किया एक्स्ट्रा कवर रीजन में और देखिए स्टोक भी तरह निकल पड़े, दो रन दौड़कर पूरे किए। क्या बात है ग्लेन, आजकल के यंगस्टर पबजी में परेशान है। इंटरनेट से फायदा भी है नुकसान भी है। पबजी ने अच्छे अच्छे यंगस्टर्स को बना दिया है सब्जी, वो है पबजी। आइए ग्राउंड पर फिटनेस टेस्ट दीजिए। जिस तरीके से आज ग्लेन 40 प्लस होने के बावजूद भी आप देख सकते हैं एक रन को दो रन में किस तरीके से कन्वर्ट करना है, किस तरीके से दौड़ लगानी है, किस तरीके से अपने शरीर को चुस्त और दुरुस्त रखना है, ये चीज को प्रूफ करते हुए ग्लेन नो डाउट अगली गेंद लेकर तैयार। फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर, दानिश तेज तर्रार गेंदबाजी के लिए मशहूर ये गेंदबाज। यहां देखिए रनआउट का मौका है और यहां पर ग्लेन तो सेफ हो गए लेकिन नॉन स्ट्राइक हैंड के बैटर सोनू रनआउट के रूप में अपना विकेट गंवाकर पवेलियन की ओर लौटते हुए। ग्लेन निकल पड़े लेकिन सोनू वहीं पर सरेंडर होते हुए नजर आए रन आउट के रूप में। न्यू बैटर जा रहे हैं इस वक्त प्रणय कोहली, बिग हिटर बैट्समैन है, बड़े हिट लगाने वाले खिलाड़ी है, हट्टे कट्टे शरीर के। चलिए प्लीज मैच को ताबड़तोड़ ऑन कर रहे हैं, टाइमर ऑन है हमारे सहयोगी गोल्डन फिंगर सूरज जादव हमारे साथी स्कोरर ये जरूर बताते हुए कि टाइमर किसी के लिए नहीं रुकेगा। इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी, आशा भरी निगाहों से अंपायर की तरफ जरूर देखा, गेंद को छोड़ दिया ना कि छेड़ा, कभी कभार छेड़ने में भी फायदा होता है ग्लेन। चलिए कोई बात नहीं, गेंद को छोड़ दिया, बिल्कुल गेंद रही डॉट के रूप में। इस डॉट डिलीवरी के साथ दानिश फिर से एक बार सज्ज होंगे बॉलिंग ट्रैक पर। दानिश की अगर बात करें तो इस सीजन में सबसे ज्यादा स्टंप तोड़ने वाले गेंदबाज बने हैं, बिल्कुल वही गेंदबाज अपनी गति से बीट करने वाला, अपनी शानदार अंदाज की गेंदबाजी से दर्शकों को इम्प्रेस करने वाला। वाइडिश यॉर्कर गेंद थी, सिंगल रन के लिए निकले हैं, एक रन जरूर कंप्लीट किया 22 के रूप में, एक रन से ज्यादा कुछ नहीं। ये गेंद बहुत ही सुंदर गेंद मानी जाती है। चलिए ओवर की हुई है समाप्ति, कुल मिलाकर तीन ओवरों का खेल हुआ है समाप्त और तीन ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 25 रन।
स्कोर 26 रन ऑन द बोर्ड। नेक्स्ट बॉल लेकर तैयार। लगता है आज हमारे स्कोरर सूरज जादव को बिरयानी बहुत पसंद आई। चलिए मैच ऑन है, टाइमिंग के अनुसार सभी टीमों को परफॉर्मेंस करना है। ये चीज की सूचना हम बार बार क्यों पहुंचा रहे, क्योंकि आज मैचेस ओपनिंग सेरेमनी की वजह से कुछ टेक्निकली इश्यू की वजह से काफी देर से शुरू है। इस बार करारा प्रहार, गेंद पर किया है प्रहार लेकिन गेंद नहीं गई है आउट ऑफ द पार्क। ये खूबसूरत सा कैच जरूर देखने मिलता हुआ और ग्लेन की इनिंग की हुई है समाप्ति। क्या बात है, इस ग्राउंड की यही तो खासियत है, ग्राउंड पर आजू बाजू हरियाली और इस ग्राउंड को हवा की कोई कमी नहीं, हवाएं चलती रहेंगी, ग्राउंड बार बार क्लीन होता रहेगा, नीट एंड क्लीन ग्राउंड ये कहा जा सकता है। जर्सी नंबर 07 स्ट्राइक पर मनीष, फुल टॉस गेंद थी, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, गेंद को खेला है डीप लॉन्ग ऑफ रीजन में। एक रन से ही होना पड़ेगा संतुष्ट, एक रन से ज्यादा कुछ नहीं। अश्विन यादव छोटे से कद के हैं लेकिन जहरीले गेंदबाज अश्विन सामना करने के लिए इस वक्त बिग हिटर बैट्समैन। बिल्कुल फिर से एक बार ताकत के साथ बल्ले को स्विंग किया था लेकिन मिडलिंग मोस्ट इंपॉर्टेंट चीज होती है, मिडलिंग। अगर गेंद आपके बल्ले पर सही तरीके से मिडलिंग हो और इतनी ताकत इंक्लूड हो स्ट्रोक में तो गेंद पर आपको मोहर देखने मिलेगी छे या फिर चार की। लेकिन यहां पर प्रॉपर टाइमिंग नहीं कर पा रहे हैं, प्रॉपर मिडलिंग नहीं कर पा रहे हैं, सिंगल डबल रन इस वक्त। ये अच्छी बात है कि रनों की गिनती शुरू है, रन आ रहे हैं, रन बन रहे हैं, हर बॉल पे रनों की चाहत है। आउट ऑफ द ऑफ स्टंप दिशा से काफी ज्यादा बाहर की तरफ रही है गेंद, अंपायर ने दोनों हाथों को फहराया और इस गेंद को वाइड घोषित किया है। अतिरिक्त रनों में एक रन ये शुमार होता हुआ, एक रन जरूर जुड़ता हुआ। नेक्स्ट बॉल अश्विन फिर से एक बार तैयार होते हुए, काफी लंबा रनअप 10 से बिल्कुल 20 से 25 कदमों के रनअप के साथ गेंदबाजी करते हैं। इस बार बिग हिट करने की कोशिश, गेंद आई है फाइन लेग क्षेत्र में, सिंगल रन मिलेगा जरूर वहां पर। बाबू इसरार खान वहां पर बाबू मौजूद थे, बिल्कुल बाबू की अगर बात करें और मुन्ना की अगर बात करें तो बड़ा भाई आगे खड़ा है, छोटा भाई पीछे खड़ा है, एक दूसरे के बैकअप है, ये अच्छी बात है और अपनी टीम के लिए दोनों ही परफेक्ट रोल प्ले करते हैं। अच्छी बल्लेबाजी ये दोनों ही बैटर्स के माध्यम से देखने मिलती है। इस बार देखिए बड़ा हिट करने की कोशिश, गेंद को खेला है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, गेंद गई है सीमा रेखा पार, ये आता हुआ खूबसूरत दर्जेदार चार 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 रन।
इस बार गेंद को खेला है डी बैक्स कवर जोन में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, आता हुआ ये एक और चार 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 रन। मनीष बैक टू बैक ताबड़तोब स्ट्रोक लगाते हुए अपनी टीम के लिए रनों को जोड़ते हुए जरूर नजर आ रहे हैं, और इस वक्त हमारे स्टेज पर मान्यवरों की उपस्थिति हो चुकी है। हम सभी का वेलकम करते हैं, सभी का स्वागत करते हैं, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। यहां देखिए, यहां पर विकेट का हुआ है पतंग, चलिए रन आउट के रूप में विकेट का पतंग हुआ है। मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा, बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे। यांचा मनापासून हार्दिक स्वागत मानेश्री कुणाल पोल्स साहेब, आपला पण मनापासून हार्दिक स्वागत। शाखा अधिकारी सिल्वर पार्क, त्यांचा पण मनापासून हार्दिक स्वागत। प्रसाद कोकणे, परितोष कोकणे साहेब, आपला पण मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। युवा सेना प्रीमियर लीग 2024 मध्ये आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। गेंदबाजी की कमान पर आए हैं दानिश, तेज तर्रार गेंदबाज हैं, गति की अगर बात करें तो अपनी गति से बीट कराने में माहिर ये गेंदबाज इस वक्त अपने बॉलिंग मार्क पर। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस सीजन में उनका रहा है, जितनी भी प्रतियोगिता पार्टिसिपेट की है इन्होंने अपने गेंदबाजी के दमखम पर अपने नाम की छाप छोड़ी है। बड़ा हिट, बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, 6 रन के लिए, दिस इज अ बिग 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 षटकार।
नॉन स्ट्राइक हैंड के बल्लेबाज सौमित आउट होकर, सौमीर आउट होकर पवेलियन की ओर लौटते हुए अंपायर का इशारा आता हुआ, व्हाइट बॉल यानी अतिरिक्त रनों में ये दो रन होंगे शुमार। स्कोर 47 रन ऑन द बोर्ड। लास्ट ओवर का खेल इस वक्त जारी है। न्यू बैटर आए हैं नॉन स्ट्राइक हैंड पर केतन, लेकिन स्ट्राइक अपने पास रखना चाह रहे हैं प्रणय, क्योंकि उनके बल्ले से एक बड़ा हिट आया जरूर। नेक्स्ट बॉल, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, और ये जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। This is a beautiful delivery. तीन गेंदे अभी भी आना शेष है, तीन गेंदे अभी भी आना बाकी है इस इनिंग की। सामना करने के लिए तैयार होते हुए इस वक्त बिग हिटर बैटर जर्सी नंबर 45 आउट ऑफ द ऑफ स्टंप। ये टप्पा बहुत ही बढ़िया था, गेंद रही डॉट के रूप में, डॉट डिलीवरी। चले रिव्यू सिस्टम नहीं है, मैच को ऑन करना है, प्लीज स्टार्ट द मैच। अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन, आर्ग्यूमेंट नहीं करना है। ऑलरेडी आपको 2 मिनट की पेनल्टी लग चुकी है समय को लेकर, क्योंकि आप ने जो टाइम वेस्ट किया है मैच के दौरान, ये चीज ध्यान में रखिएगा। चलिए प्लीज, प्रणय प्लीज स्टार्ट द मैच, अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। आप समय वेस्ट कर रहे हैं और कुछ नहीं, बिल्कुल स्कोर थमा हुआ है, आप देख रहे हैं युवा सेना प्रीमियर लीग। चलिए प्रणय स्टार्ट द मैच, लास्ट वार्निंग कमेटी की ओर से, प्लीज स्टार्ट द मैच। आप टाइम वेस्ट कर रहे हैं और कुछ नहीं, इसके बाद और भी मैचेस हैं, हम चाहते हैं सभी मैचेस ज्यादा ओवर के खिलाए जाए, प्लीज। आई थिंक सो ग्लेन को भी इस तरीके की डिलीवरी का फेस करना पड़ी थी, आउट ऑफ द ऑफ स्टंप, रिच जो वाइड होता है वो बड़ा वाइड है। इस बार बिग हिट, बिग हिट, बिग हिट, दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, शानदार जानदार धमाकेदार, दिस इज अ बिग 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 हिट, षटकार 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है। क्या बात है, ताबड़तोब, थोड़ा समय लिया लेकिन उसके बाद समय का जवाब दिया है प्रणय ने। प्रणय के बल्ले से 2 सिक्स अब तक के आ चुके हैं। इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद को खेला है डीप लॉन्ग ऑन रीजन में, सिंगल रन तेजी के साथ दूसरे रन के लिए निकले हैं, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन यहां पर चुरा लिए। इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड पर थोड़ा सा बदलाव, रनों की जो रन संख्या है वो जा पहुंची है 55, टारगेट रखा है 66 रनों का। इस मैच को अगर जीतना है तो 66 रन बनाने होंगे जरूरी। हमारे बीच मान्यवर उपस्थित हैं, हमारे मुख्य अतिथि उपस्थित हैं। 55 रन, 56 रन टू विन,
56 रन्स टू विन. चलिए हमारे मुख्य अतिथि उपस्थित है, मैं संकेत पाटिल से रिक्वेस्ट करूंगा हमारे गेस्ट जो यहाँ पर उपस्थित है उनका स्वागत और सत्कार जरूर करके लें. हॅलो, चला लगेच विशेष सन्मान करूया आपण या एकूणच इनिंगच्या ब्रेक मध्ये, कारण इथे उपस्थित मंचावर आमच्या सिल्वर पार्कचे एक सन्माननीय नेतृत्व शिवसेनेचे सन्माननीय शाखा प्रमुख जी देसाई साहेब इथे उपस्थित आहेत आणि भरपूर आनंद आहे त्यांना एकूणच मंचावर बघून. वेलकम साहेब, आणि निश्चितच युवासेना प्रीमियर लीग मध्ये आपलं खूप सारं स्वागत आहे. हे मॅच जर बघितली तर एका बाजूला बंदर पकाडी तर दुसऱ्या बाजूला आपला मिरॉडचा संघ रॉयल स्टनर या दोन संघादरम्यान रंगली आहे. आणि निश्चितच पहिला सामना आपण प्रत्येक संघांचा 5-5 षटकांचा खेळवतोय कारण एक अतिशय चांगली संधी आहे स्पर्धेची. मात्र ज्या पद्धतीनं उन्ह त्याच्यानंतर धुळीचं साम्राज्य आमच्या मान्यवरांना या सगळ्या गोष्टींचा सामोरा करावा लागतोय, मात्र त्यांचा एक लगेच विशेष सन्मान आम्ही एकूणच आमच्या आयोजकांच्या माध्यमातून करतोय. मी ऋषिकेश गमेला विनंती करतोय, मयूरला विनंती करते आपण सन्मान करूया. या प्लीज ऋषिकेश, या प्लीज आपण लगेच सन्मान करूया देसाई साहेबांचा. जातीने उपस्थित आहेत आणि सिल्वर पार्क म्हटलं तर निश्चितच शिवसेनेचा गड आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक अनेक समाजपयोगी कामं इथे पाहायला मिळत आहेत. तर वेलकम देसाई साहेब, तुमचा खास स्वागत इथे आम्ही सन्माननीय ऋषिकेश गमे आणि एकूणच तन्मय पाटील उप शहर अधिकारी यांना देखील विनंती करतोय की त्यांनी जॉईन करायचं आणि त्यांच्या शुभस्ते हा खास सन्मान आपण करूया. साहेब कॅमेरा मागे आहे तर आपण निश्चितच ही घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करूया कारण एका बाजूला प्रिन्स मूवीज हे एकूणच भिवंडी परिसरातील एक अग्रगण्य चॅनल इथे आणण्यात आलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा सोहळा आपण याची देही याची डोळा थेट घर बसल्या देखील पाहतोय. आमचे मित्र कोकणे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम सेलो पार्कचे निश्चितच सन्माननीय शाखा प्रमुख देसाई साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं खास खास स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्वतः एक चांगले उत्तम क्रिकेटपटू आहेत, काल देखील ते अंडरआर्मची प्रॅक्टिस करत होते, त्यामुळे निश्चितच क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. आणि त्यांचं खास स्वागत आहे आमच्या युवासेना एकूणच प्रभाग क्रमांक 11 वतीनं, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच कुणाल पोळ शाखा अधिकारी सिल्वर पार्क यांचं देखील आम्ही स्वागत करतोय, त्यांनी देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कुणाल पोळजी इथे उपस्थित आहेत. विजय शेळकेजी शाखा प्रमुख यांचा देखील खास सन्मान इथे आम्ही करतोय. विजय शेळकेजी, विजय शेळके साहेबांना विनंती करतोय की त्यांनी कुणाल पोळ यांचा सत्कार करायचा आहे. हा विशेष सन्मान आपण बघायला मिळतोय आणि सगळे युवासेनेचे आणि एकूणच शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि भरपूर नक्कीच आनंद या गोष्टीचा आहे की ही तरुणाई सक्रिय राजकारणात येते, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी विनंती करेल की या उन्हामध्ये बसून घ्या. भावेश भोईर यांना यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. आणि मयूर यांचे भाऊजी आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांची देखील उपस्थिती इथे प्रार्थनीय आहे, त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आम्ही करतोय. ऋषिकेश गमेच्या माध्यम मॅच ऑन करायची आहे सर, प्लीज चेंडू आला नवीन घेतलाय का? ओके, तर विशेष सहभाग चिन्ह देऊन देखील आमच्या भाऊजींना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. प्लीज आसन सवा. चला मॅच ऑन करूया. ज्यासाठी लक्ष येते म्हणजे 56 धावांचं, 56 रॉयल स्टनर 56 धावा कराव्या लागतील.
धन्यवाद आमच्या सर्व मान्यवरांसह अतिशय चांगला वेळ त्यांनी दिलाय. वळूया मॅच कडे. 56 धावा विजयासाठी आहेत आणि एकूणच आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. नॉन स्ट्राईक एंडला मुन्ना वैद खान, तर स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे द वंडर बॉय ऑफ मीरा रोड मिस्टर आमिर दाफेदार. गोलंदाजी मार्कवर येणार तो म्हणजे प्रणय गोळे. पहिला चेंडू बाहेर. हा आहे मीरा रोडचा वंडर बॉय, नाव आहे आमिर दाफेदार. षटकार. ॲनिमल चित्रपट बऱ्याच जणांना आवडला नसेल, मात्र ही एंट्री आवडली असेल. ओ यावेळेला ओढवून घेतलंय. स्लॉग स्वीप करायचा होता, चेंडू मात्र यश्चानवर ओढून घेतलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर पॅवलिनचा रस्ता. हे क्रिकेट आहे मित्रांनो. विकेट डाऊन. रॉयल स्टनरचा आमिर दाफेदार बाद होऊन परतलाय. विकेट डाऊन. प्रणय कोळी पहिल्या चेंडूवर षटकार. ही ट्रीटमेंट प्रणय कोळीला आवडत नसते आणि कदाचित लगेचच त्यांनी काटा काढलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला रियाच्या बॅटमधून यस मी आलोय. अफलातून स्ट्रोक प्ले. व्हॉट अ हिट. षटकार. गाडी जबरदस्त बॅडल. भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान, युवा सेनेचं हे अफलातून आयोजन आणि बॅडल सुरू आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. अजून एक मोठा फटका येणार का. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. बॅट्समन बाद होणार आहे कारण सीमारेषा टेकून आहे आणि निश्चितच आपण बघते फलंदाजाला परतावा लागेल. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. षटकार, विकेट डाऊन. षटकार, विकेट डाऊन. सुपर. कॅप्टन हिमसेल्फ अफलातून झेल. आणि कदाचित हा झेल घेताना विवेकने हे सांगितलं असेल की या मॅचचा डॉन देखील कदाचित मीच आहे. मात्र मॅचमध्ये पलटवार होणार. पुन्हा एकदा आपण बघतोय इथे रियाज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश जाधव स्वतः कॅप्टन उतरलाय. सूत्र हातात घ्यावी लागतील. 56 धावा करायचे आहेत. ॲटिट्यूड दाखवावा लागेल. पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. आणि टेनिस क्रिकेटच्या भाषेत बोलायचं गेलं तर निश्चितच दमखम दाखवावा लागेल.
शॉर्ट ऑफ लाइन डिलिव्हरी, शेवटच्या क्षणी लेट कटचा फटका, ऍडजस्टमेंट स्ट्रोक, मात्र धाव मिळेल एकच. चांगलं क्षेत्रक्षण झालंय फ्लाय स्वीप मध्ये, एकच धाव मिळते. षटक काय इंटरेस्टिंग ठरलंय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर गडीबाद, पाचव्या चेंडूवर सिंगल. व्हॉट नेक्स्ट? उबेद खान मुन्ना स्ट्राइक एंडवर आहे. चांगलं बॅटल पाहायला मिळेल, आयकॉन खेळाडू आमने सामने पाहायला मिळतील. बऱ्याच प्रीमियर लीगच्या सामन्यामध्ये हे दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मीरा रोडचा मुन्ना, तर दुसऱ्या बाजूला टीम बंदर पाकाडीचा प्रणय कोळी. स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी आहे. अपील हलकंच झालंय, प्रणयकडून कोणताही जास्त सक्रिय सहभाग नव्हता, उत्साह जास्त होता ग्लेनच्या अपीलमध्ये. मात्र इथे आपण बघतोय षटक संपलंय. व्हॉट अ इंटरेस्टिंग ओव्हर इट इज. दोन षटकार, दोन गडीबाद, त्यानंतर एक सिंगल, एक डॉट. पहिले षटक संपलंय. षटकामागे धावा जर बघितल्या तर जवळजवळ 12 आत सरासरी होती. मात्र धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले त्या तब्बल 13, राईट? 13 धावा, दोन गडीबाद. त्यामुळे या मॅचमध्ये अजून बराच रस आहे, कारण शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूंचा जर विचार केला तर अजूनही 43 धावांची गरज आहे. त्यामुळे सरासरीकडे आत्ता जर लक्ष घातलं तर जवळजवळ 11 धावा प्रतिषटकामागे करायची आहेत प्रेक्षकांच्या नजरा. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या लेदर बॉल क्रिकेटचं अतिशय चांगलं प्रशिक्षण दिलं जात आहे. मंथन क्रिकेट अकॅडमी पाहायला मिळत आहे आणि बरीच लेदर बॉल क्रिकेटर्सना घडवलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. एक अप्रतिम मैदान आहे. मात्र मला अजूनही आठवतोय 2015 साली हे मैदान हिरवंगार होतं, मात्र त्यानंतर या मैदानावर जसं काम व्हायला पाहिजे तसं झालं नाही आहे. त्यामुळे कदाचित अजून सुधारणेला भरपूर वाव आहे. लेट सी, महानगरपालिके अंतर्गत अतिशय चांगलं काम या मैदानावर होईल अशी अपेक्षा करूया. ग्लेन वाईती लव फुलटॉस डिलिव्हरी, इथे मात्र जर बघितलं हलकीशी बॅट लागली असं दाखवत आहेत पंच. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. यश जाधवचा नाही आहे, लेग बायचा इशारा होतोय. मात्र यश जाधव तिथे दाखवत आहे की बॅट लागले म्हणून, मात्र इथे लेग बायचा इशारा. अवांतर धाव मिळते, आउटसाइड डॉपस्टम डिलिव्हरी होती. मात्र इथून पुढे उबेद खान मुन्नाला रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारावी लागेल आणि मैदानाच्या उभं आतमध्ये उभं असताना कुठेतरी धावसंख्येला मोठा आकार द्यावा लागेल, कारण एक इम्पॉर्टंट मॅच आहे या एकूणच मालिकेतील. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, दॅट्स अ पॉवर ऑफ मुन्ना. हा चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या समोर, 7 धावांसाठी षटकार. ओनर इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही करूया खूप सारं स्वागत या युवासेना प्रीमियर लीग मध्ये. वेलकम. हा षटकार आलाय, षटकारनं धावसंख्या वाढतीय, ती जाऊन पोहोचली 20 वर. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे आणि मुन्नानं स्लॉग स्वीप केलाय. चेंडू वन बाउन्स, सी मारच्या पार आलाय, खणखणीत चौका. सर्वांचं करूया खूप सारं स्वागत. नेक्स्ट बॉल लेन वैती टू मुन्ना. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगवान होता, ताशी जवळजवळ 138 स्पीड होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव जातोय. चॅलेंज देत आहेत दोन्हीकडून. एका बाजूला गोलंदाज चॅलेंज देतोय तर दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील चॅलेंज करतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या म्हणजे 24, दोन गडी बाद. ग्लेन वैती टू बेथ खान, ये प्ले अँड मिस, प्ले अँड मिस,
यावेळा टप्पा जर बघितला तर जवळजवळ आखू टप्प्याचा चेंडू होता, तिथून चेंडूला थोडस बाहेर टर्न केलं जात आहे. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र हँडल कॉर्डिनेशन व्यवस्थित होऊ शकलं नाहीये. ते म्हणजे मुन्नाचा हा चेंडू इथे निर्धाव जातोय, मात्र निर्धाव चेंडू गणिक थोडासा दबाव वाढेल. प्रति षटकामध्ये जवळजवळ जर बघितलं तर 12 धावा करायचे आहेत या आविर्भावाने खेळावं लागेल. आतापर्यंत जर बघितलं तर 12 धावाची सरासरी मेंटेन केली आहे ती म्हणजे टीम रॉयल स्टनर मीरा रोडनं. शॉर्ट आपण डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, जास्त धावा मिळणार नाहीयेत. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येत आहेत, एका धावर समाधान मानावं लागेल. या एका धावण्या संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. 12.5 धावा प्रति षटका मागे पूर्ण केलेत. अजूनही जर इक्वेशन बघितलं तर 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे, म्हणजे सरासरी अजूनही 10 पलीकडे आहे. 10.33 रिक्वायर्ड सरासरी आहे. ही सरासरी पूर्ण होणार का की अजून या सामन्यामध्ये काही बदल घडेल का, थोड्याच वेळात ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. या ऐकूया एक जबरदस्त साऊंड सिस्टीम. एक 30 धावा इथे बंदर पाकडे टीमला विकेट हवी आहे, तर इथे अजून 2 मोठे फटके या सामन्यामध्ये लवकर आणतील टीम रॉयल स्टनरला. प्राणे कोळी याला फटका मिस टाइम आहे, ग्लेन वाईटी जेल खाली आहे. ओ ही चूक झाली आहे आणि इथे एक धाव सुद्धा मिळणार आहे. यू कॅन डू इट मॅन, ग्लेन वाईटी ही मोठी चूक आहे. उबेद खानची विकेट मिळवणं कठीण असते आणि ती विकेट जवळजवळ मिळाली होती, मात्र प्रणय कोळी नाखुश असेल. बॅटिंग लाईनअप कडे लक्ष घातलं टीम रॉयल स्टनरची आता मोठी आहे, मात्र सध्या जे 2 फलंदाज मैदानात आहेत त्यांना रोखणं गरजेचं आहे. आणि जवळजवळ ही विकेट काढली होती, मात्र हा जेल सुटलाय. ग्लेन वाईटी एक लिजंड खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. SP सँडी दादर संघाकडून खेळताना जबरदस्त कामगिरी राहिली आहे, मात्र आता इथे कामगिरी खालावली आहे. सॉफ्ट हँडचा वापर, अतिशय स्टायलिश फटका ऑन ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. तो म्हणजे यश जाधवच्या बॅट मधून एक धाव कम्प्लीट. एका धावर समाधान. चॅलेंज करतायत मनीष. एक अतिशय चांगला संघ बंदर पाकडीचा आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटचे अतिशय चांगले चांगले खेळाडू आम्हाला पाहायला मिळत आहेत. ग्लेन वाईटी, प्रणय कोळी, तसेच रोहित नार्वेकरचं नाव घेईन मी. चतुर या नावाने फेमस आहे. विवेक, मनीष अतिशय चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनरचा उबेद खान. यावेळेला टप्प्यापर्यंत चेंडू जास्त वळालाय, व्हाईटचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. समोरून गोलंदाजी बघणं ती म्हणजे प्रणय कोळीची एक वेगळा अनुभव असतो, कारण दोन्ही लेग ब्रेक आणि एकूणच ऑफ ब्रेकवर कंट्रोल त्याचा दिसून येतो, मात्र यावेळेला हा लेग ब्रेक डिलिव्हरी जर बघितलं तर थोडीशी जास्त बाहेर गेली आहे आणि म्हणूनच पंचांनी शंका उत्पन्न केली आहे. जबरदस्त मोठा रनवे प्रणय कोळीचा. गुड चेंज ऑफ पेस वन्स अगेन. प्रणय कोळी डॉमिनन्स दाखवतोय. आतापर्यंत या षटकातील जर बघितला तर काही चेंडू संपले, मात्र धावा जर बघितल्या तर निश्चितच आपण एक धाव मगाशी बघितली, त्यानंतर एक धाव यश जाधवनं काढली आणि एक वाईट सुद्धा कन्सिडर झाले, म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 धावा या षटकात आलेत. व्हेरी गुड बॉलिंग, आयकॉनिक प्लेअर आहेत प्रणय कोळी. यावेळा स्विच इट खेळलेत, इथे अडवणं गरजेचं होतं, मात्र ही चूक होते आणि चेंडू ट्रॅव्हल येतोय. तो निश्चित सी मारीच्या पार आलाय. युवा सेना चौकार. महत्वपूर्ण धावा असतील रॉयल स्टनर संघासाठी, कारण संघाची धावसंख्येकडे लक्ष घातलं तर आता धावा झाले त्या म्हणजे 32. बरोबर
वॉट अ डिलेवरी, वॉट अ डिलेवरी. हा अप्रतिम चेंडू आहे इथे, हा चेंडू इथे निर्धाव जातोय, त्यामुळे इक्वेशन कडे लक्ष घालूया. 13 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 24 धावांची. हे मॅच अफलातून रित्या रंगले आहे आणि या मॅच मध्ये दोन्ही संघ आपापल्या बाजूने प्रयत्न करतायत. बेस्ट ऑफ लक देऊया आमच्या मान्यवरांच्या एकूणच माध्यमातून. यावेळी लांबीस टाइम स्ट्रोक आहे, बरोबर बॉटम एजला लागतोय चेंडू. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. व्हॉट अ बॉलिंग, जवळ जवळ विकेट काढली होती मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणलंय ते म्हणजे टीम बंदर पाकाडीला. कारण आता इक्वेशन बघूया, 12 चेंडू आणि 23 धावा म्हणजे षटकामागे 11.5 धावा. आणि कदाचित इथून पुढे या मॅच मध्ये काय होणार याचा अंदाज आता कोणीही बांधू शकत नाहीये. कदाचित ही मॅच एका षटकामध्ये देखील संपेल किंवा कदाचित या मॅच मध्ये बंदर पाकाडीचे गोलंदाज करामत करतील. मात्र हे जर तरचे आणि निश्चितच अंदाज आहेत आणि क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे, त्यामुळे दोन्ही संघांना फक्त आणि फक्त शुभेच्छा देण्यापासून आमचे मान्यवर किंवा आमचा समालोचन कक्ष अजून काही करू शकणार नाही आहे. मयूर अरुण भोईर तसेच ऋषिकेश गमे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन जवळजवळ एक महिन्यापासून तयारी सुरू होती, मध्ये डेट पोस्टपॉन झाली. 1 तारखेला होणारी स्पर्धा आता 8 तारखेवर आली आहे. मात्र त्यानंतर देखील मान्यवरांचा अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला लाभतोय, त्यामुळे कौतुक आहे. कारण तरुण नेतृत्व आहे आणि युवा सेनेमध्ये तरुण नेतृत्वाला संधी आहे. यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ऋषिकेश उभे आहेत, सॉरी. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, मात्र धावा मिळतील कारण फ्लाय एकूणच लॉंग स्टॉप मध्ये कुणी नाही आहे तिथे. आणि तरी देखील या 4 उपयुक्त धावा. आता इक्वेशन खाली येते, 11 चेंडू 19 धावा. भरपूर कठीण आहे अशा प्रकारच्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवणं, भरपूर कठीण आहे आणि कदाचित गोलंदाजी देखील करणं कठीण आहे. मात्र इथे विकेट जर बघितली तर मातीची विकेट आहे, त्यामुळे फलंदाजी करणं देखील तितकंसं सोपं नाही आहे. तुम्हाला भरपूर आणि भरपूर चांगलं पदलालित्य चेंडूवर येऊन राज्य गाजवणं या गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळे आत्ता जर बघितलं अकरा चेंडू 19 धावांची गरज, डोंट वेस्ट टाइम. मनीषचा हा चेंडू खाली राहिलाय, हा चेंडू खाली राहिलाय. 10 चेंडू 19 धावा, काउंट डाऊन सुरू झालाय. या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य दिलेल्या तमाम मान्यवरांचं मनापासून कौतुक आहे. आज सकाळी अनेक मान्यवर, अगदी एकूणच अनेक पदाधिकारी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये खास उल्लेख करायचा झाला तर निश्चितच सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब, एक मोठं नाव शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे. एकच धाव मिळेल, मनीषची चांगली गोलंदाजी. इथून पुढे बंदर पाकाडी टीमला एक गोष्ट करावी लागेल की मोठा फटका येऊ देणार नाही या गोष्टीकडे लक्ष घालावं लागेल किंवा विकेट चालेल इथे. मात्र इथून जर बघितलं तर अजूनही विजयासाठी गरज आहे. 9 चेंडूमध्ये 17 धावांची शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, टॅप केलाय. हा फटका ज्या पद्धतीने खेळायला पाहिजे होता तसा नाहीये. मात्र इथे दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, मात्र चेंडू हातात नाहीये, चेंडू हातात नाहीये. या 2 धावा, या 2 उपयुक्त धावा, त्यामुळे निश्चितच अजूनही 15 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 41, 56 टार्गेट आहे. आणि इथे
दोन चेंडू शिल्लक आहेत, 8 चेंडू 15 धावांची गरज, दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लँड डिलिव्हरी आहे, इथे मात्र हा फटका फसलाय. व्हॉट अ कॅच वन्स अगेन विवेक. इथे मात्र इथे नो बॉल आहे आणि इथे ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे, त्यामुळे इच्छितच आपण बघतो या 2 धावा प्लस नो 3 धावा काय ट्विस्ट आले या मॅच मध्ये. विवेकचं लक्ष नो बॉल कडे नव्हतं, त्यांनी चांगला झेल टिपला, मात्र मनीषनं हा नो बॉल का टाकलाय हा प्रश्न कदाचित विवेक विचारेल, कारण या मॅच मध्ये निश्चितच आपण बघतोय काय जबरदस्त सामना सुरू आहे, दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत आणि या मॅच मध्ये आपण बघतोय या 3 धावा गणल्या जातील, त्यामुळे आता गरज आहे ती म्हणजे तेरा धावांची गरज आहे. या संपार फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. इथे ही संधी यश जाधव साठी चालून आली आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे. हा महत्वपूर्ण चेंडू असेल या इनिंग मधील. मनीष वर्सेस यश जाधव. व्हॉट अ शॉट, षटकार, स्टँड अँड डिलिव्हर, दॅट्स यश जाधव फॉर यू. अफलातून षटकार, डिसायसिव्ह षटकार, मॅच विनिंग षटकार. गुड शॉट. जी पाटील साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. आणि निश्चितच सामना एन्जॉय करूया. प्ले अँड मेस, मात्र इथे हलकीशी एज लागले. येस, काय घडलंय? फंसांना फंसांचं काम करू द्या प्लीज. इथे फलंदाज मात्र बाद होऊन पडतील कारण एज लागले तिथे. स्वतः यश जाधव बाहेर आलाय. गुड स्पोर्ट्समन स्पिरिट बाय यश जाधव. मात्र इथे इक्वेशन काय आहे, शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चला न्यू बॅटर या प्लीज लवकर. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. कोण असेल शेवटचा गोलंदाज? मात्र तो यश जाधवने ठोकलेला षटकार अफलातून होता आणि या मॅच मध्ये रॉयल स्टनरला आणणार होता. वसीम कन्नड न्यू बॅटर. वेल प्लेड यश जाधव, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अफलातून कामगिरी. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. यानंतर लगेचच अजिंक्य संघाला विनंती करतोय रेडी राहायचे. टीम कॅप्टन अजिंक्य कल्पेश मात्रेजी या इथे. नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजयी संघ वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र. आमच्या प्रेक्षकांसाठी देखील ट्रीट आहे ही स्पर्धा. उद्या देखील अनेक मातब्बर संघ आपल्याला या एकूणच स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. जय श्रीराम उत्तम संघ, बिपिनबाई इथे उपस्थित आहेत, त्यांचा संघ आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर टीम कासारवडवली देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच उद्या नवघर परिसरातील एक अफलातून संघ देखील पाहायला मिळेल. एसटीएम बॉयचा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सहा चेंडू सात ची गरज. नवीन गोलंदाज येतोय. 6 चेंडू 7ची गरज आहे आणि नवीन गोलंदाज आहे रोहित नार्वेकर चतुर. हो, यावेळेला अपील तिथे होत आहे, मात्र अपील फेटाळून लावलंय. एक धाव इथे कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, कदाचित धोका असेल. इथे मात्र मुन्नाबाद अतिशय चांगला थ्रो डीप मधून आलाय आणि इथे यशरक्षकानं चांगलं काम केलंय. तावचीच्या रूपानं मुन्नाबाद विकेट डाऊन. आता 5 चेंडू आणि एकूणच 6 धावांची गरज.
किसकी होगी जीत? 5 चेंडू 6 धावा, कदाचित हा सामना आता फक्त एका फटक्यावर येऊन पोहोचलाय. बाबू इस्रार खान एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट मधील, अनेक मातब्बर संघांना रिप्रेझेंट केलंय, मात्र सध्या आपला घरचा संघ रॉयल स्टनर मीरा रोड त्याचं नेतृत्व करतोय. आणि 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. चतुर गोलंदाजी मार्कवर. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. कदाचित तिथे एकच धाव असेल. काय चेंडू होता, पेस बघा, फक्त 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे, मात्र पेस उगाच या मुलाला चतुर म्हटलं जात नाही. रोहित नार्वेकर नाव आहे, एक क्लासिकल लेफ्ट हँड बॅटर आहे, मात्र एक उपयुक्त गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्लॅन करतोय तो, एक अफलातून ब्रेन आहे त्याच्याकडे. टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी निश्चितच खेळल्या आहेत, अगदी 10 PL पासून भरपूर मोठ्या, आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपलं नाव, आपलं नाणं त्यानं कणकणीत वाजवलंय. तो गोलंदाजी मार्गवर आहे, तो म्हणजे रोहित नार्वेकर चतुर. 4 चेंडू 5 धावा. वसीम कन्नड, गुड शॉट, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, मात्र किती धावा इथे मिळतील? खराब खराब कामगिरी, चेंडू सीमा रेषा पार, आणि इथे या सामन्याला कलाडणी. 1-2 win. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. हे खराब क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणाची नक्कीच अपेक्षा नव्हती. मगाशी मुन्नाचा झेल देखील महत्वपूर्ण होता, मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फटका कदाचित इथे बसतोय, तो म्हणजे टीम बंदर पाकडीला. 1-2 win. तर अजूनही मॅच संपलेली नाहीये, कंपल्सरी चेसचा नियम आहे. बंदर पाकाडी, टीम बंदर पाकाडी आपल्याला पाहायला मिळत आहे. अम्ब्रेला क्षेत्ररक्षण आता त्यांनी सजवलंय. इथे मात्र फलंदाज अपील केलंय, मात्र फलंदाज बाद नाहीये, आणि इथे लेग बायचा इशारा, सामना संपलाय. अभिनंदन टीम रॉयल स्टनर, आणि लगेच विनंती करतोय टीम कॅप्टनला रॉयल स्टनरच्या, या पुढे या. लाईव्हचा कोणताही सपोर्ट नाहीये मित्रांनो, या चला प्लीज, आणि लगेच आपण बघूया पुढचा सामना. एका बाजूला टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, तर दुसऱ्या बाजूला टीम रॉयल स्टनर मीरा रोड. चला टॉस कडे वळतोय आपण, आणि मी आपले सगळे जे मान्यवर इथे उपस्थित आहेत, देसाई साहेब आहेत, पोळ साहेब आहेत, त्याच्यानंतर कोकणे आहेत, या प्लीज आपल्या शुभहस्ते आपण आता टॉस करणार आहोत, आणि आमचे भाऊजी सुद्धा इथे उपस्थित आहेत मयूर यांचे, त्यांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. सर्वांनी या आणि सर्वांनी एका फ्रेम मध्ये येऊन एक अतिशय चांगला टॉस सेरेमनी करूया आपण. चला टीम कॅप्टन इथे यश जाधव आलाय, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय यस कल्पेश येत आहेत. प्लीज नेक्स्ट मॅच, एका बाजूला आपण बघतोय अजिंक्य जुचंद्र, तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड. टॉस क्लिअर करतोय,